महाराष्ट्र की राजधानी मुंबई में हुई मूसलाधार बारिश पर राज्य के मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने खेद जताया, साथ ही आश्वासन दिया कि बारिश के कारण जिन लोगों की मृत्यु हुई उनके परिवार वालों को 5 लाख रुपए की सहायता राशि प्रदान की जाएगी। महाराष्ट्र की राजधानी मुंबई में बारिश ने एक बार फिर कहर पर पाया है। मुंबई के कई इलाकों में 200 मिलीमीटर से ज्यादा बारिश हुई है। नाला सुपारा सायन जैसे रेलवे स्टेशनों की रेल पटरियां पूरी तरह से बारिश के कारण डूब गई है। पालघर के साफाले नंदाड़े इलाके में घर पूरी तरह से डूब गए। बारिश का कहर इतना था कि इसके कारण अब तक लगभग 21 लोगों की मृत्यु होने की जानकारी मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने दी। इस दौरान उन्होंने बताया कि बारिश के कारण जो जख्मी हुए उनका पूरा उपचार मुफ्त में किया जाएगा, वहीं जिन लोगों की बारिश की मृत्यु हुई उनके परिवार वालों को 5 लाख रुपए की सहायता राशि प्रदान की जाएगी। साधारणतः 385 मिलीमीटर पावसाची नोंद पहाटेपासून आज सकाळपर्यंत झालेली होती आणि गेल्या 24 तासामध्ये विशेष करून कुलाब्या साईडला थोडा कमी पाऊस होता, 196 जवळपास 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस होता, पण त्या शांताक्रूज आणि चेंबूर परिसरामध्ये हा पाऊस मात्र 234 ते 270 मिलीमीटरपर्यंत म्हणजे पाऊस पडलेला आहे 24 तासात आणि यामुळे मुंबईमधील जनजीवन थोडं विस्कळीत झालेलं आहे। सततधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूप या ठिकाणी दरड कोसळून घर कोसळून आत्ताच्या माहितीप्रमाणे 21 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आत्ता मिळते आहे। त्यामध्ये विक्रोळीमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चेंबूरमध्ये 14 आणि भांडूपमध्ये 1 ही माहिती आत्ता आमच्या कक्षाकडून आम्हाला आत्ता प्राप्त झालेली आहे। आणि मी काल रात्रीचं NDRF ची एक टीम अतिवृष्टीचा इशारा आणि रेड अलर्ट घोषित केल्यामुळे आम्ही NDRF ची एक टीम तैनात केली होती, आज दुसरी टीम पुन्हा मुंबईमध्ये सकाळी दाखल झाली। पावसामुळे ढिगारे उपसण्यामध्ये काढण्यामध्ये जरा व्यत्यय होता, पण आता पाऊस थोडासा थांबल्यामुळे मदत कार्याला गती आता मिळालेली आहे आणि त्यामुळेच पुन्हा 6-7 मृत्यूदेह हाती आलेले आहेत। या ठिकाणी निश्चित सांगितलं पाहिजे की अतिवृष्टीमुळेच मुंबईतल्या चेंबूर भागामध्ये जी घरं आणि झोपडपट्टी आहे ती पूर्णतः डोंगरावर आहे आणि सातत्यानं आम्ही या पावसाळ्यापूर्वी आम्ही त्यांना अलर्ट करत असतो, त्यांना सुरक्षित स्थळी आमचा सातत्यानं प्रयत्न असतो, पण काही लोक त्याला ऐकत नाही आणि आहे तिथेच ते थांबतात आणि त्यामुळे अशा दुर्दैवानं अशा घटनांना आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं। इस दौरान उन्होंने आगे कहा कि जिन लोगों के घर बारिश के कारण क्षतिग्रस्त हुए हैं उन्हें जल्द ही पंचनामा कराकर सहायता दी जाएगी। बारिश के कारण बंद हुई ट्रेनों को भी जल्द शुरू किया जाएगा, ऐसी जानकारी इस वक्त उन्होंने दी। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।